अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जामनेर तालुका यांच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले। 2005 नंतर सेवेत येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। माननीय तहसीलदार साहेब यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या मार्फत जुनी पेन्शन संघटना जळगाव आणि तालुका जामनेर कार्यकारिणी मार्फत आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले। निवेदन देण्यामागचा उद्देश म्हणजे 12 डिसेंबर रोजी विधान भवनावर 2005 नंतर लागलेले जे कर्मचारी आहेत यांना हक्काची पेन्शन मिळावी म्हणून आज हे निवेदन आम्ही आदरणीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत आम्ही शासनाला हे निवेदन पाठवत आहोत। कारण 2005 नंतर शासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची जी हक्काची पेन्शन होती, जे वृद्धकाळातील जे हक्काचं जी काठी होती, ही काठी या शासनानं 2005 नोव्हेंबर 5 नंतर ती बंद केलेली आहेत। ती सर्वांना मिळावी म्हणून आमचा जो लढा आहे हा 2014 पर्यंत सुरू आहे। आणि यानंतर आम्ही शासनाला वेळोवेळी आम्ही आझाद मैदान असेल, विधान भवन असेल, या ठिकाणी आम्ही मोठमोठे आंदोलन केले आहेत। यानंतर जे आंदोलन होणार आहे हे 12 डिसेंबरमध्ये जवळपास लाखांच्या घरामध्ये 3-4-5 लाखांच्या घरामध्ये सर्व कर्मचारी नागपूर अधिवेशनावर हिवाळी अधिवेशन या ठिकाणी एकत्र येणार आहेत। आणि शासनाला आमची जी दाहकता आहे ही दाहकता आम्ही पुन्हा एकदा दाखवून देणार आहोत की आपण जर आमचा या वेळी जर जो विचार केला नाही तर आम्ही व्होट फॉर पेन्शन ही मोहीम राबवून आम्ही आमच्या जी आमच्या कर्मचाऱ्यांचे मारले जी धग आहे जे आपण अन्याय केला आहे ते आम्ही आपल्याला दाखवून या ठिकाणी देणार आहोत। म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना याद्वारे मी विनंती करतो की आम्ही सर्वांनी 12 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या हक्काचे पेन्शन मिळण्यासाठी सर्वांनी नागपूर येथे आपण सर्वांनी उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती करतो। या बातमीत तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।